देखा ये? तयारी सोहळ्याची? अच्छा कार्यक्रमाला की नाही मी माझ्या खूप मैत्रिणींना बोलवले, त्यांच्या समोरच माझ्या लाडक्या घर जावयाचा गृहप्रवेश होणार आहे. असं होय? पण तो अजून ऑफिशियल घर जावई नाही झालेला. असं कसं? असं कसं? अहो कॉन्ट्रॅक्ट वर सह्या झाल्यात. सह्या झाल्यात पण त्या रायाच्या एकट्याच्या साक्षीदारांच्या कुठे आहेत? आणि जोस्तवर दोन साक्षीदारांच्या सह्या होत नाहीत ना, तोस्तवर ते ऑफिशियल कॉन्ट्रॅक्ट होत नाही असा कायदा आहे. नाहीतर रायाकडनं आपण जबरदस्तीने सह्या करवून घेतल्या असं तो पुढे मागे सिद्ध करू शकेल. हो का? अहो मग आपण दोघं करूया ना सह्या, संपला प्रश्न. घरातली माणसं नाही चालत, बाहेरचे दोन साक्षीदार लागतात. इशा मग त्यात काय एवढं? आपली प्रिया करेल ना, ती बाहेरचीच आहे. हो ती एक झाली. आणि दुसरं? दुसरी सही कालिंदीताई करते. कोण? कालिंदीताई. कालिंदीताई? त्यांना मी बोलवलं नाही या कार्यक्रमाला. खरं म्हणजे माधवरावांनाच फोन करून बोलवलं होतं, पण ते म्हणाले त्यांना कुठेतरी टूरवर जायचं. खरं खोटं देव जाणे, पण ते म्हणाले कालिंदीला पाठवतो. म्हटलं येऊ दे, त्यांच्यापैकी कुणीतरी हा कार्यक्रम पाहणं महत्वाचं ना. त्या करतील सई. नाही नाही आता हे ठरलं म्हणजे ठरलं म्हणजे ठरलं. काय बहिणी, नवरा 10 दिवसांसाठी टूरवर गेला तर खाणं पिण्याकडलं लक्षच उरलं तुमचं? नाही म्हणजे जरा अस्वस्थ दिसतात तुम्ही म्हणून विचारलं. नाही भाऊजी तसं काही नाही, ते आज संध्याकाळी वीणा त्यांनी बोलवलंय ना, त्याचं कारण कळलं नाहीये ना, म्हणून जरा धडधड वाढलीये. वीणा त्यांना खरं काय ते कळलं नसेल ना. पण राया किंवा प्रांजलचा तसा काही फोन आला होता का? नाही. मग कशाला काळजी करता मला सांगा. हा तसं काही असतं तर त्या दोघांपैकी कोणीतरी आपल्याला फोन करून कळवलं असतं की मग काही होत नाही, जा तुम्ही बिनधास्त. पण आधी जर का कळलं असतं तर तशी मला मनाची तयारी करता आली असती ना. कालिंदी. अग ही वही कसली आहे? किचन मध्ये साखरेच्या डब्यापाशी होती. काय नाही हो, घरात मी नवीन नवीन पदार्थ करते ना, त्याचं रेसिपी लिहून ठेवते मी. अरे वा, काय पुस्तक वगैरे काढायचा विचार आहे की काय? हा काय भाऊजी, पण काय हरकत आहे मला सांगा. बरं सांगत नाव काय ठेवायचं? माझं स्वयंपाक घर किंवा चिकन विसांचा आस्वाद. हा आई तुला कुठलं नाव आवडतंय सांग. अरे तिला बोलू तर दे ना आधी. अगं काय बोलणार आहेत त्या, किती अस्वस्थ आहेत बघ जरा, म्हणून जरा विषय बदलला, म्हटलं तेवढ्याच रिलॅक्स होतील थोड्या. भाऊजी रिलॅक्स कसली होते मी, मला इथे वेगळंच टेन्शन आहे. काय ग? त्यांना भीती वाटते की आज प्रधानांकडे वीणाबाईंनी त्यांना का बोलवलं, म्हणजे त्यांना खरं कळलं की काय अशी खरं तर त्यांना भीती वाटते. बरोबर आहे तिचं, तो माधव पळपुटा सगळं हिच्या खांद्यावर टाकून गेलाय. काय करेल ती बिचारी? सासूबाई असं नका ना बोलू, ओ किती नाईलाजाने गेलेत ते. बोलल्या आदर्श नवऱ्याच्या आदर्श पत्नी बोलल्या. मग या चेष्टा करू नकोस. अरे विचार करून करून तिची काय अवस्था झाली बघ तरी. त्यात विचार कसला करायचा, आपल्याकडे एक यंत्र असतं ज्याच्यावर आपण आकडे दाबले की आपल्याला हव्या त्या व्यक्तीशी तो कुठेही असला तरी आपल्याला संवाद साधता येतो. मग या पुरे आता सरळ सांग ना फोन करा म्हणून. तेच तर सांगतोय. हे घ्या बहीण, तेच तर सांगतोय. हा माझा भ्रमणध्वनी घ्या आणि संपर्क साधा. फोन लावलाय, बोला पटकन. हा काका बोला. प्रांजल आपको भाऊजी नहीं, मी बोलती है. आई हो तुम्ही बोलताय का? हा नाही काकांचा नंबर आला ना फोनवर, मला वाटलं की त्यांनीच केलाय की काय. अगं ह्यांच्या फोनवर ना वीणाताईंचा फोन आला होता, त्यांनी ना आज संध्याकाळी मला तिथे बोलवले 6 वाजता.
मग या ना. कशासाठी ते तुला माहिती का ग? नाही कशाला बोलवलंय ते मलाही माहिती नाही. मोठा सोहळा वगैरे असं म्हणत होती. कदाचित जाऊ दे. कदाचित काय प्रांजल, त्यांना सगळं कळलंय का खरं खरं काय ते? नाही नाही कदाचित ती रायाला माप ओलांडायला सांगेल म्हणूनच बोलवलं असेल. माप? माप ओलांडायला? हे जरा विचित्र नाही वाटत. मी काय करू? मी तिथे येऊ का नको? नाही नाही तसं नका करू. हे बघा त्याच्याशिवाय विशेष काही घडणार नाहीये. तुम्ही जर का नाही आलात ना तर मम्मा उगा चिडेल आणि तिला नको तो संशय येईल. एक काम करा ना, तुम्ही बाबांना सोबत घेऊन या. अगं ते नाही येत ना, ऑफिसच्या कामासाठी नागपूरला गेले आजच. कधी आणि किती दिवस गेलेत आणि आणि परत कधी येणार आहेत? अगं प्रांजल मी काय. अगं बाई तू फोनवर बोलतेस का? कुणाशी? तुझ्या सासूबाईंशी बोलतेस का? अगं तू फोनवर सासूबाईंशी बोलतेस का? हो. बरं झालं, मलाही त्यांच्याशी बोलायचंच होतं. दे ना प्रांजल. अगं फोन देतीस ना? हां आई जरा एक मिनिट इथे बोला. हां दे. हॅलो कालिंदी ताई. वीणा ताई तुम्ही? बाई 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 अहो तुम्हाला एवढं घाबरायला का झालं? अच्छे हो कुठे काय बोला ना. माझं की नाही तुमच्याकडे एक काम होतं. कसला? तुम्ही की नाही आमच्याकडे संध्याकाळी 6 वाजता नका येऊ, 4 वाजताच या. 4 वाजता? हो माझं जरा काम होतं. कसलं काम? जरा ना तुमच्या सह्या हव्या होत्या साक्षीदार म्हणून. साक्षीदार म्हणून? हो. अहो जावई बापू आणि प्रांजलनी ज्या कॉन्ट्रॅक्टवर सह्या केल्यात ना त्या कॉन्ट्रॅक्टवर साक्षीदार म्हणून तुमची सही हवी आहे. बरोबर 4 वाजता या, मी वाट पाहते. अच्छा ठेवते. हा प्रांजल, ही खास तुझ्यासाठी साडी आणली आहे आजच्या सोहळ्यासाठी. हीच नेसायची बरं का? आणि जावई बापू कुठे? तो आवरतोय. त्याचं आवरून झालं की नाही की आमच्या रूम मध्ये पाठव त्यांना. मी जरा जाते कारण मला अजून थोडी निमंत्रण करायची. हा किती उत्साहात आहे आज मम्मा. तिला जेव्हा कळेल हे सगळंच नाटक होत तेव्हा काय वाटेल? आम्ही जे काही करतोय ते चूक आहे का बरोबर? कालिंदी काय झालं? वीणा ते काय बोलल्या सांग तरी. मला 6:00 ऐवजी 4 वाजता बोलवले. 4 वाजता? इतक्या लवकर? रायाच्या घर जवळच्या कॉन्ट्रॅक्टवर साक्षीदार म्हणून सही करेल. मग त्यात घाबरायचं काय? नाहीतरी सगळी कागद नकलीच आहेत ना. तरी मला भीती वाटते. कसली भीती वाटते? मी तिथे असताना जर का मीना त्यांना कळलं हे कॉन्ट्रॅक्ट खोटे तर काय करतील त्या? मला खूप भीती वाटते. अगं त्यात काय घाबरायचं? तुझा मुलगा आणि सून आहेत ना तिथे, तू एकटी थोडीच असणार आहेस का? ते तर आहेच हो. काय ग मगाशी तू फोनवर माप असं ओरडलीस, आणखीन काही होणार आहे का तिकडे? रायाला बहुधा माप ओलांडायला लावणार आहेत त्या. वाटलंच होतं मला रायाचं स्वप्न खरं होणार. कालिंदी तू तिकडे जायची काही गरज नाहीये. मंग्या
तू राय आणि प्रांजलला इकडे बोलावून घे, झालं तेवढं बस झालं, कळलं? आई तू जरा शांत हो. अजिबात नाही शांत होणार मी. रायानं मा बोलांडलेलं मला अजिबात आवडणार नाही. खर तर मलाही अजिबात पटलेलं नाहीये, पण मीणा त्यांच्या मनात तसं असेल तर नाहीतर त्या दुखावल्या जातील. काय करायचं ते कळतच नाहीये. हे बघा बहिणी, मा बोलांडण्याने काहीही फरक पडणार नाही. तुम्ही उगाच टोकाला जाऊ नका. थोडक्यासाठी सगळं जुळून आलेलं फिसकट आहे. नाही नाही, तुम्हाला तिकडे जावंच लागेल. काही गरज नाहीये. गरज आहे आई. वहिनी जर का तिकडे सही करायला नाही गेल्या ना, तर प्रांजलच्या ममाला संशय येईल. नाही नाही, ते काही नाही. वहिनी तुम्ही तिकडे जा आणि सही झाल्या झाल्या तिघही लगेच निघा. म्हणजे माप ओलांडण्याचा प्रश्नच येत नाही ना. अरे असं कसे निघून येणार हे? अगं काय हरकत आहे आई, एकदा सही झाली की विषय संपला ना, मग तिथे थांबून अजून ताणून धरण्यात काय अर्थ आहे? पण त्यामुळे वीणाताई चिडतील ना. चिडल्या तर चिडू द्या हो. आणि काय चाललंय तुमचं मगापासून? त्या चिडतील त्या चिडतील. आपल्याला त्यांचा राग सांभाळायचा आहे की राय आणि प्रांजलचं आयुष्य सांभाळायचं आहे? आणि मला एक गोष्ट सांगा, आज न उद्या त्यांना हे कळणारच आहे ना, तेव्हा त्या चिडणारच आहेत. मग आजच काय तुकडा पडायचा तू पडून जाऊ दे ना. भाऊजी असं काही बोलू नका प्लीज. मी आधीच माझ्या माहेरच्यांना मुकले. प्रांजलच्याही वाट्याला तेच दुःख यावं असं नाही वाटत मला. बर ठीक आहे, मग रायाला माप ओलांडू द्या आणि मग तुम्ही इकडे या. मग तर झालं. अजिबात नाही. कालिंदी तू, तुला किती वाजता बोलवले त्यांनी? 4 वाजता. 4 वाजता ना? 4 वाजता तू तिकडे जा आणि गेल्या गेल्या रायाला सांग, त्यानं जर माप ओलांडलं तर माझ्यासारखी वाईट कोणीही नसेल. सया झालं की मुकाट्यानं तुम्ही तिघही इकडे निघून या, कळलं? नक्की यायचं हा, अगदी नक्की. तुम्हाला माहितीये का, मी सगळ्यांना बोलवलंय. सगळ्यांना म्हणजे त्या प्रमिलाला सुद्धा बोलवलंय. मुद्दामच बोलवलंय. फार तोंड वर करून बोलत असते ना नेहमी. आता बघ म्हणावं, प्रधानांकडे किती मोठा आणि जगा वेगळा सोहळा येतो. असं कसं असं कसं? आता नाही सांगणार, ती एक गंमत आहे ना. तुम्ही इथे आलात की कळेल. पण यायचं संध्याकाळी 6 वाजता नक्की. चला ठेवते. या 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 जावई बापू. ससूबाई तुम्ही मला बोलवलं? हो, माझं की नाही, अगदी छोटस काम आहे तुमच्याकडे. थांबा, आलेच. आजच्या संध्याकाळच्या सोहळ्यासाठी की नाही मी तुमच्यासाठी हा ड्रेस आणलाय. हा, तुम्ही उघडून बघा. तुम्हाला नाही आवडला तर मला सांगा, पण मला की नाही खूप आवडलाय. मला असं वाटतंय की तुम्ही हा घातलात ना की अगदी असे दिसाल. नाही म्हणजे हातात तलवार वगैरे नाही, पण अगदी असेच दिसाल. आज काही खास घडणार आहे का? हो, आज की नाही असं घडणार आहे जे आजपर्यंत प्रधान आणि चिटणविसांच्या खानदानात कधीच घडलं नव्हतं. काय इश्य ते आता कसं सांगणार? ही एक छोटीशी गंमत आहे. तुम्ही जा, पटकन तयार होऊन या. आणि इतके छान दिसला पाहिजेत ना तुम्ही की माझ्या सगळ्या मैत्रिणींना वाटलं पाहिजे. जावई हवा तर अगदी असा. ठीक आहे, मी एकदम व्यवस्थित तयार होऊन येते. हा, पण सासूबाई तुमच्या या जावयाला कोणाची दृष्ट लागली तर? असं कसं असं कसं? अहो, कार्यक्रम झाल्यावर मी तुमची दृष्ट काढून टाकणार. वा, मग काय भिषाद आहे मला कोणाची दृष्ट लागायची. चला येतो. घ्या घ्या, हसून घ्या जावई बापू. उद्यापासून घर जावई म्हणजे काय ते कळेल. देवा, तिथे काही गोंधळ नको व्हायला रे बाबा. सासूबाई किंवा वीणाताई दोघींपैकी कोणीच दुखवलं नको जाऊ दे. मी तुला हात जोडून विनंती करते, असं काही होऊ देऊ नकोस रे बाबा. बहिणी तुम्ही कितीही प्रार्थना केली तरी या दोघींपैकी कोणीतरी एक आज दुखवल्या जाणार हे नक्की. तसंच नकोय व्हायला म्हणून प्रार्थना करते ना मी भाऊजी. अहो, आपण कितीही लाख प्रयत्न करू दे पण ते होणारच आहे ना.
त्यापेक्षा जे होईल त्याला सामोरं जाण्याची शक्ती मागा त्या देवाकडे. थोडा तरी धीर येईल तुम्हाला. येते हो मी. लक्षात आहे ना मी काय सांगितलंय ते? काहीही झालं म्हणजे अगदी इकडचं जग तिकडे झालं तरी रायानं माप ओलांडायचं नाही, नाहीतर मी बोलणार नाही ना त्याच्याशी. हो तिथे गेल्या गेल्या सांगते मी हे त्याला. लवकर जा आणि लवकर या. सह्या झाल्या की ताबडतोब निघा, थांबू नका तिकडे. मला खूप भीती वाटते हो सासूबाई. अगं आता त्याला सांगितलंयस ना तू, विनवणी केलेस ना त्याची, मग तो खंबीरपणे उभा राहील तुझ्या पाठीशी. जा. आज एवढं काय आहे तिकडे? मला पण कळायलाच हवं. आणि हे जे काही घडलंय ते तिकडेही कळायलाच हवं. असं काय झालं? छान दिसतोय हा ड्रेस. मी रुबाबदार दिसतोय का तेवढं फक्त सांग. म्हणजे? म्हणजे माझ्या सासूबाईंना आज मी रुबाबदार दिसायला हवाय ना. का म्हणजे काय? आज माझा बैल पोळ आहे ना, त्यामुळे त्यांनी मला असं सजायला सांगितलंय. आज माझे ते सगळे हट्ट पुरवतील, पण उद्यापासून त्या मला राब राब राबवतील. उद्यापासून म्हणजे? आपण इथेच थांबायचंय किती दिवस? काही माहित नाही. हा धक्का त्यांना आत्ताच द्यायचा का काही दिवसांनी द्यायचा तेच कळत नाही. राया मला ना ह्याच टेन्शन आलंय. मम्माला सगळं खरं सांगितल्यावर ती काय करेल ना या कल्पनेनेच मला भीती वाटते. बघू आजच्या सोहळ्याचा राग रंग बघूया आणि मग ठरवूया काय करायचं ते. आवरलं ना सगळं? होय, आता फक्त खीर राहिली. खीर राहिली का? बरे बघ, खीरीमध्ये भरपूर बदाम पाहिजेत, भरपूर काजू पाहिजेत आणि भरपूर केशर पाहिजे. कुठेही कमी पडता कामा नाही. आणि माझ्या मैत्रिणींना कुठेही धुळीचा कण सुद्धा दिसता कामा नाही. नाही तर लगेच नाक मुरडतील बाई. जरा आगाऊच आहेत, पण काय करणार, मैत्रिणी आहेत ना. नुसतं धूळ दिसली नाही पाहिजे एवढं सांगितलंस तरी कळत त्याला. कळतं ना पांडू? होय साहेब. जा तुझ्या कामाला. काय गं मिळणार, तू खरंच तुझ्या एवढ्या सगळ्या मैत्रिणींना बोलवलंस? हो तरी अंदाजे 30-35 तरी नक्कीच असते. काय गरज आहे एवढी? असं कसं, असं कसं? अहो हीच तर वेळ आहे ना आपला रुबाब दाखवण्याची. प्रांजलच्या लग्नाच्या वेळेला माझी काहीच हाऊस मौज पुरवता आली नाही मला, म्हणून मी आज सगळं साग्र संगीत करायचं ठरवलंय. आणि तुम्ही मला अडवणार नाही. आता हे ठरलं म्हणजे ठरलं म्हणजे ठरलं. अरे कालिनी ताई नमस्कार. या ना या. या 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 कालिनी ताई नमस्कार. अरे पांडू जा ना पटकन पाणी घेऊन ये, अगदी वेळेवर आलात. हा तुम्हीच सांगितलं होतं ना 4 वाजता यायला. हो हो, पण तुम्ही अशा घाबरल्यासारखं का दिसताय? छे हो नाही. तुम्ही थोडं सरबत घेता का? इटालियन लिंबत आहे. नाही नाही खरंच नको, मी ठीक आहे. बसा बसा ना. हा पाणी दे पटकन. तुम्ही नका एवढं टेन्शन घेऊ, माझं अगदी छोटंसं काम आहे तुमच्याकडे.
पांडू जा पटकन सगळ्यांना बोलवून आण, जा जा जा, तुम्ही बसा, मी आलेच 2 मिनिटं. मला खूप भीती वाटते हो. घाबरण्यासारखं काय त्याच्यामध्ये? बघा सगळं काही व्यवस्थित होईल. रायाने तुम्हाला सगळं नीट समजावून सांगितलंय ना? हो त्याने मला सगळं सांगितलंय, पण बघा तुमच्या चेहऱ्यावरती ना ते असं दडपण आणून देऊ नका. ते दडपण दिसलं ना तर वीणाला संशय येईल. आता मगाशी नाही का तुम्ही घाबरलायत हे तिला जाणवलं का नाही? ते असं जाणवू देऊ नका. आपल्याला काही माहितीच नाहीये असं दाखवा. करते, प्रयत्न करते. बाई बाई बाई, हा कशाला आला हिच? हॅलो, बोल गरुता. मला अगदी 100 वर्ष आयुष्य आहे आणि तुम्ही माझी आत्ताच आठवण काढत होतात, असंच ना? हो, कशाला केला होतास फोन? मला असं कळलं की तुमच्याकडे छोटस फंक्शन आहे. काय फंक्शन? कसलं ग? एक छोटासा सोहळा आहे. अरे वा, चांगलं आहे की मग. मग मला कधी बोलवलं नाही? म्हणजे मला इथं छोटासा सोहळा बघायला मिळाला असता. मला कळलं असतं की प्रधानांकडचा सोहळा असतो तरी कसा? त्याचं काय आहे ऋता, हा कार्यक्रम की नाही फक्त प्रधानांसाठीच आहे, म्हणून तुला नाही बोलवलं. हो का? मग सासूबाईंनी कशाला बोलवलंय? त्या कुठे प्रधान आहेत? सासरहूनही नाही आणि माहेरहूनही नाही. माझं की नाही त्यांच्याकडे काम होत ग. काय काम आहे? म्हणजे राय आज महापौर लढणार आहे का? असंच काहीतरी ऐकल्यासारखं वाटलं हा मला.